आपण शालेय जीवनात पर्यावरण विषयाचा अभ्यास करतो, निसर्ग पाहतो, मात्र तो कधी अनुभवत नाही, त्याच्याशी गप्पा गोष्टी करत नाही. मात्र पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अशी एक शाळा आहे, या शाळेच्या विद्यार्थ्यांना निसर्गाशी गप्पा मारायला आवडतात. एवढंच नाही तर या निसर्गामधील होणाऱ्या बदलांच्या त्या नोंदी देखील ठेवतात. पशु पक्षी कीटक पाखरे यांच्या अगदी इत्यंभूत नोंदी या विद्यार्थ्यांकडे आहेत. ही शाळा पर्यावरण प्रेमींसाठी रोल मॉडेल ठरत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील पिसावरेमधील ही शाळा, या शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाची गोडी लावली तर प्राध्यापक संतोष दळवी यांनी. हे विद्यार्थी निसर्गातील घटकांचा म्हणजेच पक्षी छोटे छोटे प्राणी पाखरे चिमणी कीटक यांचा अभ्यास करतात, त्यांच्या नोंदीही ठेवतात. त्यांच्या ह्या उपक्रमाची दखल आज आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. भारत आणि जगात अशा काही संस्था आहेत त्या निसर्गाचा अभ्यास करतात. मुलांनी केलेला निसर्गाचा अभ्यास त्यांच्यासाठी आता एक रोल मॉडेल ठरत आहे. नमस्कार, मी अंकिता प्रमुख चौधरी, मी पिसावरेमधील विद्यालयाची विद्यार्थी आहे. आमची शाळा पर्यावरण क्षेत्रात काम करते. गेले 10 वर्ष आमच्या शाळेत पक्षी निरीक्षण मंडळ स्थापन झालेलं आहे. त्याचबरोबर आम्ही गेले 4 वर्ष फुलपाखरे निरीक्षणही देखील करत आहोत. तर हा सप्टेंबर महिना पूर्ण जगभरात बिग बटरफ्लाय म्हणून सेलिब्रेट केला जातो. तो आम्ही आमच्या शाळेत देखील सेलिब्रेट करत असतो. गेले 4 वर्ष झाले तो सेलिब्रेट करत आहोत. या मंथमध्ये आम्ही रोज सकाळी बटरफ्लाय वॉकला जातो. त्यावेळेस आम्हाला जाताना काही बटरफ्लाय दिसतात, त्यांची आम्ही नोंद ठेवतो व ती नोंद आम्ही नंतर आय नॅचरलिस्ट या ॲपवरती अपलोड करतो. त्याच्यातून आम्हाला त्या बटरफ्लायची संपूर्ण माहिती कळते. आमच्या शाळेमध्ये आम्ही बटरफ्लाय गार्डन केलेले आहे. त्या बटरफ्लाय गार्डनमध्ये फुलपाखरांचे होस्ट प्लांट्स व नेचरल प्लांट्स लावलेले आहेत. फुल होस्ट प्लांट्स म्हणजे कोणत्याही फुलपाखराचं एक विशिष्ट ठरलेलं झाड असतं. त्या झाडावरती हे सगळं लाईफ सायकल ते पूर्ण करत असतं. आणि नेचरल प्लांट म्हणजे त्या झाडाला येणारे फुलांमधील मध ते फुलपाखरं घेत असतात. नमस्कार, आमच्या शाळेचे पक्षी निरीक्षण चालतं. त्याची सुरुवात खरं तर आमचे शिक्षक मित्र माननीय संतोष दळवी सर यांनी केली. गेली 10 वर्ष पक्षी निरीक्षण करता करता अन्नसाखळीमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या इतरही कीटकांचा अभ्यास आमच्या शाळेतील मुलं करतात. त्याच्यामध्ये फुलपाखरं पतंग कोळी यांचा समावेश होतो. फुलपाखरांच्या संदर्भात बोलायचं झालं तर सप्टेंबर महिन्यामध्ये जो बिग बटरफ्लाय मंथ हा उपक्रम साजरा केला जातो, त्याच्यामध्ये संपूर्ण भारतभरातून वेगवेगळ्या सामाजिक संस्था पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था याच्यामध्ये सहभागी होतात. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सहभागी होणारी शाळा असणारी ही आपली एकमेव संस्था आहे. शालेय अभ्यासक्रम तर आपण विद्यार्थ्यांना शिकवतच असतो शाळेमध्ये, परंतु आज जर तुम्ही ग्लोबल वॉर्मिंगचं जग पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट निश्चित लक्षात घ्यावी लागेल की मुलांना पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच आपण पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये खूप सारं काही शिकवलं पाहिजे. आणि याच दृष्टिकोनातून आम्ही पिसावरे माध्यमिक विद्यालयामध्ये 2013 साली एक पक्षी निरीक्षण मंडळाचा उपक्रम राबवला की जो गेले 10 वर्ष सातत्यपूर्ण चालू आहे. याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना फुलपाखरांची माहिती, पक्ष्यांची माहिती, आपल्याकडचे जे मॉथ्स आहेत त्या मॉथ्सची माहिती, आपल्याकडचे जे स्पायडर्स आहेत त्या स्पायडरची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या प्रयत्नातून विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरणातील प्रत्येक सूक्ष्म घटक किती महत्त्वाचा आहे आणि तो पर्यावरणासाठी कसा आवश्यक आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आज जर तुम्ही पाहिलं तर पिसावरेसारख्या ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थी आज पक्षी निरीक्षण करतायत. त्यातील काही विद्यार्थी पक्षी निरीक्षण करता करता चांगल्या चांगल्या पोस्टवर गेलेत. 2013 साली आमचा एक इंग्रजीचा सिलेबस बदलला आणि त्याच्यामध्ये इंग्रजीचं एक पक्ष्यांच्या संदर्भातलं युनिट 9वीला आलं होतं आणि त्यामध्ये पक्ष्यांचा पिसावरून अभ्यास करायचा होता. मग हळूहळू त्याचा संदर्भ लक्षात येतो, आपल्याला पक्षी पाहिल्यानंतर लक्षात येत नाही मग पिसावरून कसा येणार, म्हणून मग आसपासच्या परिसरातील पक्ष्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि हे पक्षी नुसतेच मी पाहिले नाहीत तर माझ्याबरोबर सर्व सहकारी विद्यार्थी मित्रांना दाखवण्याचा प्रयत्न केला. आज विद्यार्थी ही पक्षी निरीक्षण करतात, त्याच्या स्वतंत्र नोंदी ठेवतात. आयनेट सारखं एक ॲप आहे, या ॲपवर याच्या नोंदी केल्या जातात आणि ह्या नोंदी संपूर्ण जगभरचे अभ्यासक जे आहेत ते अभ्यासक अभ्यासासाठी वापरत आहेत. आनंद होतो की भारतामध्ये बिग बटरफ्लाय मंथमध्ये अनेक लोक काम करत असताना त्यातले शंतनू सर जे आहेत ते या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये आले, शाळेमध्ये भेट दिली, विद्यार्थ्यांना पाहिलं आणि त्यांनी या छोट्याशा शाळेचं अगदी ग्लोबल शाळेमध्ये रूपांतर झालं पाहिजे अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली. कारण एक
पर्यावरण क्षेत्रातील मॉडेल शाळा म्हणून पिसावरीची शाळा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. मुलं याच्या स्वतंत्र नोंदी ठेवत असतात, त्या नोंदी त्या अभ्यासतात आणि त्याच्यामुळे त्यांना पक्ष्यांच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी सहज समजतात. म्हणजे उदाहरणार्थ नोंदीवरून त्यांना लक्षात येतं की आपल्याकडे पहिला येणारा पक्षी कोणता आहे, तर स्थलांतराच्या काळामध्ये वॅक्टेल, ग्रे वॅक्टेल नावाचा जो पक्षी आहे तो सगळ्यात पहिल्यांदा येतो. हे त्यांना या 2-3-4 वर्षाच्या नोंदींवरनं सहज लक्षात यायला लागलंय. म्हणजे नोंदी ठेवल्यामुळे त्यांना कोणता पक्षी कुठल्या भागामध्ये पाहायला मिळेल आणि तो कधी पाहायला मिळेल याचं सुद्धा ज्ञान आपोआप यायला लागलं. शाळेमध्ये आल्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या जेव्हा नोंदी पाहतात तेव्हा ते खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना शाबासकी देतात की विद्यार्थी असून सुद्धा विद्यार्थी दशेमध्ये ते अशा पद्धतीच्या नोंदी ठेवतात की ज्या नोंदी अनेक लोकांना पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करताना 10-15 वर्षानंतर सुद्धा ठेवता येत नाही. म्हणजे एक प्रकारे ती फार मोठी शाबासकी आहे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी.